तब्येत अत्यंत खालावली आहे. हे देवा मनोज भाऊंना या संकटातून वाचव. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालन्यातील आपल्या गावी अंतरवाली सराटीत सहाव्यांदा उपोषणाला बसलेत. त्यांचे हे उपोषण 16 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू झाले होते. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे. मनोज जरांगेंची तब्येत अतिशय खालावलेली दिसत आहे. अद्याप राज्य सरकारकडून त्यांच्या या आमरण उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही.